वडील आय थिंक वयाच्या 10व्या वर्षी ते घर सोडून आले, तर एक्झाममध्ये नापास झाले ते स्कूलच्या. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षा दिली. ते कुठल्या तरी ट्रकमध्ये बसले, त्यांना माहिती नाही ते कुठे जात होते काय जात होते, पण ते पुण्यात आले आणि मग काम दिलं म्हणजे त्यांनी वेटरचं काम केलं. त्याच्यानंतर काही वर्षांनी कॅफे डिलाइट म्हणून डेक्कनला जे असायचं तिकडे त्यांनी वेटरचं काम केलं. ह्या मिरॅकल नंतर त्यांचा कुठेतरी विश्वास साईबाबांवर असेल आणि त्यांनी त्यांना गुरु पण मानला होता म्हणून साई ह्या नावाने. पुनीत बालन हे नाव अनेकांना म्हणजे पुनीत माहिती आहे, पण बालन हे नाव जरा पुणेकरांना थोडंसं अपरिचित होतं, तर नावाची काय हिस्ट्री आहे? पुनीत म्हणजे पवित्र, यस, आणि बालन म्हणजे हे आडनाव. मूल आम्ही मदुरईचे आणि पण माझ्या वडील आय थिंक वयाच्या 10व्या वर्षी ते घर सोडून आले, तर एक्झाममध्ये नापास झाले ते स्कूलच्या. त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षा दिली. झाडाला बांधला होता दिवसभर, ते सहन नाही झालं असेल त्यांना आणि त्याचं स्वाभिमानी आहे, तर ते सहन नाही झालं म्हणून ते कुठल्या तरी ट्रकमध्ये बसले. त्यांना माहिती नाही ते कुठे जात होते काय जात होते, पण ते पुण्यात आले. पुण्यात त्यांना ते ट्रक चालकांनी रास्तापेठमध्ये त्यांना ते केईएम मंदिरचे ते जे मंदिर आहे हनुमान मंदिर आहे तिकडे त्यांना सोडलं. त्यांनी ते एक 2-3 दिवस मंदिरातच राहिले, पण एक वयस्कर जी व्यक्ती आहेत त्यांनी त्यांना पाहिलं, विचारलं, कारण लँग्वेज बॅरियर होती. बरं, पुण्यात येऊन मराठी तर ते बोलू नाही शकले. बरोबर, पण तमिळ, कारण मूल साऊथ ऑफ इंडिया जे होते, तर मग त्यांनी तमिळमध्ये त्यांना विचारलं असेल. मग जे व्यक्ती त्यांना विचारलं ते जी साऊथ इंडियन लॉज होती मेस लॉज त्याचे मालक होते. बरं, मग त्यांनी त्यांना काम दिलं तिकडे आणि मग काम दिलं म्हणजे त्यांनी वेटरचं काम केलं. त्याच्यानंतर काही वर्षांनी कॅफे डिलाइट म्हणून डेक्कनला जे असायचं तिकडे त्यांनी वेटरचं काम केलं. आणि असं त्यांची प्रवास ह्या पुणे शहरात किंवा पुण्यनगरीत सुरू झाला. ओके, पण ते इतके मोठे बिझनेसमॅन किंवा इतकं मोठं साम्राज्य त्यांनी कसं उभारलं, तर त्याचा काय इतिहास आहे? इतिहास म्हणजे त्याच्यात ऑब्व्हियसली मी हे सांगेल की ही इज ते स्वतः एक सेल्फ मेड मॅन आहे. बरं, त्यांच्यावर एक ऑटोबायोग्राफी पुस्तक किंवा एक मूवी पण होऊ शकतो. बरं, त्यांनी अनेक वर्ष मी म्हणलं साऊथ इंडियन मेस लॉजमध्ये वेटर म्हणून, म्हणजे नॉट वेटर पण ते धुणं मांडं व्हॉट यू से ते करायचे. हा, तिकडून सुरुवात झाली. मग ते थोडी मग प्रमोशन झाली त्यांची, मग ते कॅफे डिलाइटमध्ये वेटर म्हणून काम केलं. तिकडे वेटरमध्ये काम करताना त्यांनी अनेक जणांशी संबंध केले असतील, मित्र झाले असतील त्यांचे. आणि ते करता करता मग ते सेकंड हँड टू व्हीलर्स बाईंग अँड सेलिंगमध्ये ती व्यवसाय त्यांनी स्टार्ट केली. आणि ते करता करता मग त्यांनी सोल ते जी 118 एनी प्रीमियर जी होती त्याची सोल डिस्ट्रीब्युटर झाले. बरं, हे करताना माझे जे फादर इन लॉ आहेत ते पण वयाच्या त्या वर्षी त्यांचे पण सेम इन्सिडेंट झाले होते की या लँड सिलिंग ॲक्टमुळे त्यांचे लँड्स गेले, काकांनी ते लँड हडपले, ते सगळ्या गोष्टी झाल्या. तर ते त्या वयात सायकलवर बिड्या विकायचे. यांचे फादर इन लॉ म्हणजे रसिक शेठ धारीवाल, ज्यांना महाराष्ट्र परिचय आहे, तर ते त्यांचे सासरे. येस येस, ते बिड्या विकायचे. ते त्यांच्या वडिलांचे मित्र तेव्हापासून. आणि माझे वडील मागे सायकलवर बसून त्यांच्यासोबत कंपनी म्हणून ते जायचे. बरं, पण हे अनेक वर्षांचं 50 वर्षाच्या मैत्री आणि त्यांची आणि फॅमिली रिलेशन्स. मग वडील ह्याच्यात बाईंग अँड सेलिंग ऑफ हे 4-व्हीलरमध्ये एक्सपर्ट झाले होते सगळे. FC रोडला मला आता पण आठवण आहे, साई ट्रेडर्स म्हणून ऑफिस होती पोलीस ग्राउंडच्या समोर. आणि मग ते करता करता ते कन्स्ट्रक्शनमध्ये इन्वॉल्व्ह झाले आणि माझे फादर इन लॉ ते एकत्रच बिझनेस मग त्यांनी पण सुरू केली. म्हणजे पहिलं कन्स्ट्रक्शन केव्हा सुरू झालं काय साल आठवतोय तुम्हाला साधारण? पुण्यातली पहिली बिल्डिंग कोणती होती? जी बिल्डिंग आपण आज बस जिथे इंटरव्ह्यू करतोय ही त्यांची पहिली कमर्शियल बिल्डिंग, पुण्यातली पहिली कमर्शियल बिल्डिंग विच वॉज बिल्ड इन 1987. बरं, मग त्यांची दुसरी रेसिडेन्शियल तुम्ही मला स्कीम विचारली तर 1988 मध्ये जी कम्प्लीट झाली कल्याणी नगर मध्ये साईनगरी म्हणून जी सोसायटी आहे ती त्यांची नगरवाला स्कूलच्या शेजारी ती सुरुवात होती, ती त्यांची सेकंड बिल्डिंग. आणि अनेक
बिल्डिंग पुण्यात असेल, बँगलोर असेल, मंगलोर असेल किंवा आता दुबईमध्ये पण आपली बिझनेस चालू आहे, तर तिकडे अनेक इमारती त्यांनी उभारल्या, ग्रुप थ्रू उभारले. साई हे नाव तुम्ही का वडला आणि का ठेवलं होतं तेव्हा? आय थिंक त्यांना साईबाबांवर खूप श्रद्धा होती आणि त्यांच्यासोबत एक मिरॅकल पण झाली जे भरपूर लोकांना माहिती नाही. बरं, ही वॉज अॅस्थमॅटिक पेशंट आणि अस्थमाचे जे पेशंट आहेत तुम्हाला माहिती आहे त्यांना थंडी सहन होत नाही आणि ते जेव्हा पुण्यात आले तर ते स्वारगेटला आपलं साईबाबा मंदिर आहे तर त्या मंदिरात ते दर गुरुवारी जायचे आणि एक दिवस जेव्हा ते गेले तिकडे एक वयस्कर व्यक्ती त्यांना भेटले आणि म्हणले ही विभूती आहे, याला थंड पाणी घाला आणि तू आंघोळ कर. तर ऑब्व्हियसली अस्थमॅटिक पेशंट थंडी डिसेंबरमध्ये आंघोळ करणं म्हणजे ते म्हणजे काय पण बोलतात, तरी पण त्यांना काय तरी वाटलं असं की त्यांनी ट्राय केला ते. बरं, आणि त्यांनी ते प्रयोग केला आणि ते केल्यानंतर त्यांना कधीच अस्थमाचा त्रास झाला. तर त्यांना ते श्रद्धा बसली साईबाबांवर, मग ते शिर्डीला पण दर्शनाला जायचे, म्हणजे जेव्हा दर्शनाला जायचे तेव्हा शिर्डीला पण जाताना एक प्रथा असायची की ते खांद्यावर दोन कावड ते घेऊन जायचे आंघोळ पहाटे बाबांच्या आंघोळीसाठी. तर त्यांनी ते सगळ्या गोष्टी केले म्हणून साई ह्या नावाने ग्रुपचे प्रोजेक्ट असतील किंवा कंपनीजचे नाव पण त्याच्याने असतील तर म्हणून त्यांना ते ह्या मिरॅकल नंतर त्यांचा कुठेतरी विश्वास साईबाबांवर असेल आणि त्यांनी त्यांना गुरु पण मानला होता म्हणून साई ह्या नावाने.